अध्यक्ष महोदय, म्हणजे आम्ही गेल्या सोमवारी मागच्या सोमवारीचा 57 प्रस्ताव आम्ही दिला. हा प्रस्ताव दिला अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे त्यावेळी काय जो ह्या सभागृहाने जो तमाशा पाहिला, खरं म्हणजे हे त्या सोमवारपासूनच आम्ही हे संपूर्ण हे जे काही तमाशा असं म्हणू नका, लोकनाट्य पाहिला म्हणून आपण अध्यक्ष महोदय, हा नाटक नौटंकी काही म्हणा अध्यक्ष महोदय, पण अध्यक्ष महोदय म्हणजे मातोश्रीहून जोपर्यंत सूचना कान टोचली जात नाही तोपर्यंत ती सगळी झोपली होती आतापर्यंत. अध्यक्ष महोदय, काल मग हा संपूर्ण जो काही एकूण जे ह्या मेस्मा लावण्यासंदर्भातची जी भूमिका मांडली मुळात ही अन्यायकारकच होती. अध्यक्ष महोदय, शासनानं जे म्हटलेलं आहे की या परिपत्रकामध्ये की त्या संपवर गेल्या म्हणून मुलांचा मृत्यू झाला, अध्यक्ष महोदय हे किती हे अतिशय चुकीचं आहे. मुळातच हजारो बालकांचा मृत्यू ह्या 2-3 वर्षामध्ये कुपोषणामुळे झाला आहे, याचा अर्थ अध्यक्ष महोदय याची जबाबदारी शासनानं सुद्धा घेतली पाहिजे ना. 6-6 महिने आपण बिलं देत नाही, त्यांचे पगार देत नाही, काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधीचं विस्तृत असं निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, स्वतः मान्य राज्यपाल महोदयांनी टास्क फोर्स नेमायला लावला, राज्यपाल महोदयांनी दखल घेतली, 3 मंत्र्यांची समिती नेमली, ती समिती सुद्धा अध्यक्ष महोदय त्या समितीत एकाही मंत्र्यांनी काम केलं नाही, कुपोषण वाढत चाललंय आणि कुपोषण कमी करण्याच्या ऐवजी आपण त्या अंगणवाडी सेविका कार्यकर्त्यांना निघालो. अध्यक्ष महोदय, हा राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा किंवा किंबहुनाच्या गरीब कुपोषित या कुटुंबियांचा अध्यक्ष महोदय प्रकारचा अवमान होतो. आता अध्यक्ष महोदय या पद्धतीने आता ठीक आहे, लोक दबावापुढे शासन झुकलं अध्यक्ष महोदय, परंतु या अंगणवाडी सेविकांना जबाबदार होत्या हे अध्यक्ष महोदय म्हणणं चुकीचं आहे, ते मात्र निवेदनातून अध्यक्ष महोदय काढलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. चला.